अन्य मार्गान अनेकांची वाचणं ही ऐकण्याची संधी मुंबई हॉस्पिटलमध्ये संधी घेतो. मला जयंतराव आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे अतिशय शिष्यबद्दल उत्सव आणि कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना एक वैचारिक शक्ती देणार हे आयोजन या ठिकाणी आयोजित केलं. हे करत असताना जयंतरावांच्याकडनं मला माहिती मिळत होती की एवढी प्रचंड उपस्थिती इथं असताना सुद्धा राज्याचे विशेषतः युवक कार्यकर्ते महिला कार्यकर्ते समाजाच्या लहान घटकामध्ये आणि वर्गामध्ये काम करणारे आदिवासी दलित वैद्य युक्त अशा सगळ्यांची इच्छा या शिबिराला यावं अशी होती. पण यासाठी स्वतंत्र शिबिर आयोजित करण्याचा निर्णय जयंतराव आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केला आहे. माझी खात्री आहे की तो त्यांचा उपक्रम यशस्वी झाल्याचं राहणार नाही. मी सगळ्यांची वाचणं ऐकली असं नाही, पण बहुसंख्यांची वाचणं ऐकायची संधी मला मिळाली. मी एवढं सांगू इच्छितो की मला सविस्तर बोलायला सगळ्यांच्याच आहे आणि ती संधी लवकर मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. मी जे काही बोलणार होतो त्याचा सगळा वसुधा दिलीपावरचे पाटील आपल्या सगळ्यांचा संवाद सादर करतो एवढंच सांगतो आणि आपली धडा घेतो. महाराष्ट्राचे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिबिरास उपस्थित असणारे प्रदेश अध्यक्ष श्री जयंतराव पाटील, श्री प्रफुल्ल पटेल, श्री छगन भुजबळ, श्री सुनील तटकरे, श्री एकनाथराव खडसे,
रामराजे नाईक निंबाळकर, फौजेताई व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांना, या मंथन मेळाव्यामध्ये मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. माझ्या सहकाऱ्यांनो, शिर्डी या आध्यात्मिक तीर्थक्षेत्राचे आंतरराष्ट्रीय महत्त्व आपण सारे जाणता, त्यामुळे मी त्याविषयी अधिक खोलात जात नाही. जगाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक आपल्या अंतकरणातील सद्भावना व्यक्त करण्यासाठी दररोज या क्षेत्री येत असतात. सुमारे 60-70 वर्षापूर्वी पूर्वीचे जे शिर्डी मला प्रकर्षाने आठवते, त्यावेळी ते एक लहानसे श्रद्धास्थान होते व मर्यादित संख्येने भाविक साईंच्या दर्शनासाठी येत असत. मी वयाच्या 12व्या वर्षी एक वर्षाकरता माध्यमिक शिक्षणासाठी माझे वडील बंधू श्री आप्पासाहेब पवार यांच्या समवेत रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय प्रवरानगर येथे आलो होतो. प्रवरानगर येथे विद्यार्थी दशेत असताना राज्यात गोवा मुक्ती आंदोलनाचे वारे वाहत होते. 1954 थोर स्वातंत्र्य सैनिक हिरवे गुरुजींनी महाराष्ट्र गोवा सीमेवर पोर्तुगीजांच्या विरुद्ध सत्याग्रह केला. शिरोडार येथे बंदर भागातून त्यांनी गोव्याच्या हद्दीत प्रवेश केल्याच्या नंतर पोर्तुगीज पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी गोवा मुक्ती आंदोलनासाठी हिरवे गुरुजींनी प्राणाचं बलिदान दिलं, याचे तीव्र पडसाद देशभर उमटले. माझ्या मनावर देखील याचा परिणाम झाला. मी शाळेतील विद्यार्थी एक केलं की प्रवरानगर येथील शाळा बंद केली आणि गोवा मुक्ती आंदोलनाला पाठिंबा दिला व पोर्तुगीजांचा निषेध म्हणून रस्त्यावर उतरून मोर्चा काढला. यात या भागातील खर्डे, विखे, निर्मळ, कडू असे अनेक सहकारी विद्यार्थी सहभागी झाले होते. अशा रीतीनं प्रवरानगर परिसरातील हा सबंध कालखंड माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये दिशादर्शक ठरला. माझ्या जीवनातील हा पहिला मोर्चा माझ्या सार्वजनिक जीवनाची खरी सुरुवात होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अहमदनगर जिल्ह्यामधल्या जिल्ह्याला दैदीप्यमान ऐतिहासिक वारसा लाभला आहे. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गव्हाले टँक मैदानामध्ये लाखोच्या संख्येनं जनसमुदाय जमला आणि महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारला चले जावचा इशारा देऊन अखेर मोठ्या स्वातंत्र्य लढ्याचे रणशिंग फुंकले. ब्रिटिश सरकारने मोठी धरपकड सुरू केली. महात्मा गांधींना पुण्याजवळील आगाखान पॅलेस येथे कारावासात टाकण्यात आले. महात्मा गांधी वगळता पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्यासारखे अनेक नेते अहमदनगरमधील भुईकोट किल्ल्यामध्ये बंदिवासात टाकले होते. पंडितजींनी याच किल्ल्यामध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्य चळवळीत नगर जिल्ह्यातील नेत्यांचे देखील बहुमोल योगदान होते. देशभक्त अच्युतराव पटवर्धन, त्यांचे बंधू रावसाहेब पटवर्धन यांनी महात्माजींच्या हाकेला प्रतिसाद देऊन स्वातंत्र्य लढ्यात उडी घेऊन नवी चेतना निर्माण केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अहमदनगर येथील वास्तव्य देखील पटवर्धनांच्या शेतमळ्यावर असे. साहजिकच जिल्ह्यात काँग्रेस समाजवादी नेत्यांच्या विचाराचा प्रभाव राहिला, परंतु स्वातंत्र्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात मात्र डाव्या विचारसरणीच्या लोकांचा दबदबा निर्माण झाला. कॉम्रेड दत्ता देशमुख, अण्णासाहेब शिंदे, रावसाहेब शिंदे, कॉम्रेड पी व्ही कडू पाटील, पी के भापकर, हिराबाई भापकर, भाऊसाहेब थोरात, भाई सत्था अशी अनेक मातब्बर मंडळी, सर्वसामान्य शेतकरी वर्ग, शेतमजूर, कामगार यांचे प्रश्नासाठी संघर्षाची भूमिका घेत होते.
दक्षिण नगर भागात अखंड दुष्काळ असल्याने डाव्या विचारसरणीला पोषक वातावरण होते, मात्र अशा राजकीय परिस्थितीत उत्तर नगर भागात साखर कारखानदारी उभी राहिली. 1930-40 दशकात अहमदनगर जिल्ह्यात हरेगाव येथे युरोपियन तंत्रज्ञानाच्या सहकार्याने पहिला साखर कारखाना उभा राहिला, परंतु मूठभर धनिकांच्या हातात इथली खाजगी साखर कारखानदारी होती. त्यापैकी करमसी शेठ सोमय्या यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. परंतु अहमदनगर जिल्ह्यातूनच साखर उद्योगाला सहकाराचा नवा मार्ग दाखवण्याचे काम झाले. नगरच्या या भागात सहकाराचे रोपटे 50 दशकात लावले गेले. थोर अर्थतज्ञ डॉक्टर धनंजयराव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली प्रवरानगर लोणी येथे सहकारी तत्वावरील पहिला साखर कारखाना सुरू झाला. डॉक्टर धनंजयराव गाडगीळ या कारखान्याचे पहिले चेअरमन होते. त्यांनी हाती घेतलेल्या प्रकल्पाला पद्मश्री विखे विठ्ठलराव विखे पाटील, अण्णासाहेब शिंदे अशा स्थानिक नेत्यांचे, स्थानिक मान्यवरांचे मोठे सहकार्य होते. या शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन कारखाना उभारणीसाठी भांडवल गोळा केले. यशवंतराव चव्हाण त्यावेळी महाराष्ट्राचे नेतृत्व करत होते. त्यांनी या प्रकल्पाला बळ आणि पाठिंबा दिला. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रोत्साहनामुळे संपूर्ण राज्यभर सहकारी कारखानदारीचे जाळे वेगाने पसरू लागले. याचा परिणाम असा झाला की नगर जिल्ह्यातील डाव्या विचारसरणीची नेते मंडळी देखील सहकाराच्या प्रवाहात सामील झाली. यशवंतरावांचा विचार पुढे नेण्यासाठी डॉक्टर आर जी काकडे, शंकरराव काळे, शंकरराव कोले, बाबूराव तनपुरे, भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले पाटील, आबासाहेब निंबाळकर ने असे दूरदृष्टीचे नेते आपापल्या भागामध्ये सहकाराच्या मार्गावर काम करू लागले. एकंदरीत नगर जिल्ह्यातील सहकारामुळे वैचारिक परिवर्तन सुरू झाल्याचे चित्र दिसत होते. आज सहकाराचा विचार किती प्रमाणामध्ये वाढला आहे. नवीन आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून साखर निर्मितीबरोबर वीज निर्मिती, इथेनॉल निर्मिती, इतर प्रक्रिया उद्योग वाढीला लागलेले आहेत. सहकारी तत्वाचा आधार घेऊन साखर उद्योगाशिवाय दूध, कापूस, अन्य क्षेत्रामध्ये राज्यभर प्रकल्प उभारले गेले आहेत. सहकाराच्या माध्यमातून विधायक दृष्टी असलेल्या कार्यकर्त्यांचे मोहळ गावीगावी तयार झाले आहे. याचे श्रेय या मंडळींना द्यावे लागेल. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलू लागला होता. परंतु 1962 देशासमोर अचानक चिनी आक्रमणाचं संकट उभं राहिलं. यशवंतरावांना अस्वस्थ देशामध्ये आत्मविश्वास जागा करण्यासाठी दिल्लीला जावं लागलं. महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाच्या मदतीसाठी धांबला. विशेष म्हणजे चीनने काही दिवसात एकतर्फी युद्धविराम जाहीर केला, परंतु चिनी आक्रमणामुळे नेहरूजींच्या नेतृत्वावर आघात सुरू झाले. साहजिकच त्यांच्या मनावर देखील आघात झाला होता. त्यातून नेहरूजी सावरले नाहीत. 2 वर्षात त्यांचा मृत्यू झाला. मात्र लालबहादूर शास्त्री आणि यशवंतराव यांनी पुन्हा देश सावरण्यास सुरुवात केली. रशियन राज्यकर्त्यांशी सुसंवाद साधण्यासाठी शास्त्रीजी आणि यशवंतराव ताशकंदला गेले. तेथे यशस्वी द्विराष्ट्रीय करार केला. परंतु शास्त्रीजींचा ताशकंद येथेच आकस्मिक मृत्यू झाला. शास्त्रीजींनंतर देशाला इंदिरा गांधींचे नेतृत्व लाभले. एक शक्तिशाली देशाची प्रतिमा मजबूत करणारे करारी नेतृत्व म्हणून त्या जनमानसासमोर आल्या. प्रत्येक क्षेत्रातील त्यांचं योगदान आपणास माहीत आहेच. 1984 पंजाब समस्या हाताळताना त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांची दुर्दैवी हत्या झाली. इंदिराजींनंतर राजीव गांधींवर देशातल्या जनतेने विश्वास दाखवला. राजीव गांधींच्या रूपानं आधुनिक विज्ञानाचा विचार घेऊन पुढे जाणारा युवा नेता देशाला मिळाला. परंतु त्यांची देखील श्रीलंकेमध्ये तमिळ प्रश्नावरून हत्या झाली. काही कालखंडानंतर पी व्ही ए नरसिंह राव यांच्या काळामध्ये देशात राजकीय स्थिरता आली.
त्यावेळेला माझ्याकडे संरक्षण खात्याची जबाबदारी होती. याच सुमारास देशामध्ये अयोध्येच्या प्रश्नावरून सांप्रदायिक विचाराला खतपाणी घालून सामाजिक ऐक्यावर आघात करण्याचे काम काही शक्तींच्याकडून होऊ लागले. बाबरी मशीद पाडल्या गेल्यानंतर देशातील सांप्रदायिक वातावरण गढूळ झाले. भारतीय जनता पक्षाची वाढ हा याच विचारधारेच्या सोबत होत गेली. 1998 देशाची सत्ता भाजपकडे आली. प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींनी एक सुसंस्कृत नेता असा आपला लौकिक कायम ठेवला. त्यांनी प्रशासकीय निर्णय घटनेची विशिष्ट चौकट ओलांडून घेतले नाहीत. देशात राजकीय स्थिरता पुन्हा एकदा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दिली. 2004 ते 2014 या कालखंडात त्यांनी भारताची आर्थिक घडी व्यवस्थित आणि मजबूत केली. माझ्याकडे या दरम्यान कृषी मंत्रीपदाची जबाबदारी होती. देशातील करोडो शेतकरी बांधव यांचे कष्ट, कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञ, संशोधक, कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था यांच्या बहुमोल योगदानामुळे अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन होऊन आपला देश केवळ स्वयंपूर्णच झाला नाही तर तो आघाडीचा निर्यातदार देश झाला. याच दरम्यान देशातील 6 ते 7 राज्यांमध्ये भाजपचा शिरकाव झालेला होता. 2014 नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मात्र भाजपनं केंद्रातील सत्ता हस्तगत केली. भाजप सरकारच्या काळात देशात काय होतंय याची आपल्याला कल्पना आहे. संसदीय लोकशाहीमध्ये केंद्रात एक सत्ता आणि राज्यात दुसरी सत्ता असू शकते. केंद्र व राज्यातील नेतृत्वामधील धोरणात अंतर असू शकते. केंद्रातील सत्तेनं त्यांचा मान राखायला हवा. आज अनेक राज्यांमध्ये केंद्रातील सत्तेच्या विचाराशी सहमत नसलेले सरकार आहे. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब, बिहार, झारखंड, छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही. अगदी कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा या राज्यातील जनतेने देखील भाजपला दूर ठेवले होते. परंतु केंद्रातील सत्ताधीशांनी केंद्रीय यंत्रणांचा वापर करून अवैधानिकरित्या विधानमंडळ सदस्य फोडून या राज्यांमधील सत्ता हस्तगत केली. एकंदरीत गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम, हरियाणा व ईशान्येकडील काही राज्य वगळता देशातील जनतेने भाजपला नाकारलेले आहे. सामान्य माणसांना ED, CBI, आयकर विभाग, केंद्रीय निवडणूक आयोग, NIA, NCB वगैरे यंत्रणांची फारशी माहिती नव्हती. परंतु या यंत्रणांच्या गैरवापरामुळे देशात सर्वत्र चर्चा सुरू आहे. देशाचे नेतृत्व चालवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे अशा घटकांनी सत्तेचा हव्यास सोडून देशाचा विचार करणं आवश्यक आहे. परंतु तसे न होता अनेक राज्यांच्या नेतृत्वावर अनैतिक हल्ला केला जातो. राज्यातील सत्ता कायम राखणे व नवीन सत्तास्थान बळकावणे हाच काय त्यांचा अजेंडा ठरलेला आहे. जनतेचे मूलभूत प्रश्न घेऊन समाजातील सर्व घटकांशी सामंजस्य राखून सामूहिक विकास साधण्याचा प्रयत्न केंद्रातील सरकारकडून होत नाही. प्रधानमंत्रीपदाची शपथ घेताना भारतीय संविधानाशी खरी श्रद्धा व निष्ठा राखण्याची, आपल्या कर्तव्याचे पालन श्रद्धापूर्वक व शुद्ध अंतकरणाने करण्याची व कोणालाही भय, पक्षपात, राग, अनुराग न बाळगता सर्व प्रकारच्या लोकांसाठी घटनेच्या व कायद्याच्या चौकटीत राहून कार्य करण्याची शपथ घेतली जाते. थोडक्यात प्रधानमंत्र्यांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सौख्य, शांती आणि प्रगतीच्या मार्गावर राष्ट्राला न्यायला हवे. प्रधानमंत्री पदावरील व्यक्तीकडे अशी सर्वसमावेशक विकासाची दृष्टी आणि विचारांची व्यापकता असायला हवी. परंतु दुर्दैवाने तसे सध्या दिसत नाही. एका राज्यातील प्रकल्प दुसऱ्या राज्याकडे घालवण्यात येत आहेत. वेदांता फॉक्सकॉननंतर टाटा एअरबस सारखा भव्य प्रकल्प गुजरातकडे वळवण्यात आला. राज्यातील सध्याच्या सरकारच्या डोळ्यादेखत हे प्रकल्प गेले ही लाजीरवाणी गोष्ट आहे. टाटा एअरबसचा हवाई प्रकल्प हलवण्यापेक्षा
केंद्रातील सरकारनं देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प कार्यक्षम कसे करता येईल याकडे लक्ष द्यायला हवे होते. चीन विरुद्ध युद्धात पराभव झाल्यानंतर देशाचे वायुदल शक्तिशाली करण्यासाठी रशियन तंत्रज्ञानांची मदत घेऊन मिग लढाऊ विमाने निर्मिती करण्याचा प्रकल्प भारतात तीन ठिकाणी विचार झाला. बंगलोर, नाशिक आणि लखनौ अशा तिन्ही ठिकाणी हे प्रकल्प उभारण्यात आले. तत्कालीन नेतृत्वाने असा व्यापक विचार त्यावेळी केला होता. आज या प्रकल्पांची अवस्था बिकट आहे. मिग विमाने तयार करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान व कुशल मनुष्यबळ उपलब्ध असताना या प्रकल्पांच्याकडे ऑर्डर्स नाहीत, नवीन काम नाही. प्रधानमंत्र्यांनी या तिन्ही प्रकल्पांना ऊर्जित अवस्था आणण्यासाठी कष्ट घेतले असते तर मी त्यांचे स्वागत केले असते. सर्व मूलभूत सुविधा असताना प्रकल्पाच्या उपयुक्ततेचा विचार प्रधानमंत्री करत नसतील तर याची देशामध्ये चर्चा देशामध्ये व्हावी लागेल. प्रधानमंत्र्यांनी आपले अधिक लक्ष कमजोर असलेल्या अर्थव्यवस्थेकडे आणि महागाईसारख्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे द्यायला हवे. सुदैवानं या वर्षी देशामध्ये चांगला पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांच्या घामामधून आणि निसर्गाच्या कृपेने पिकांचे भरघोस उत्पादन झाले आहे. अन्नधान्याच्या बाबतीत देश केवळ स्वयंपूर्ण न राहता जगाच्या पाठीवर अनेक देशांची भुकेची गरज भागवणारा देश म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा विस्तार होऊन पुण्याजवळील हिंजवडी, नाशिक वगैरे भागात तरुण पिढीसाठी रोजगाराची नवी दालने उघडली गेली आहेत. राज्यातील आणि देशातील नेतृत्वाने यापासून बोध घ्यायला हवा की विकास घडवायचा असेल तर मर्यादित विचार करायचा नसतो. देशातील महिला, कष्टकरी, शेतकरी, कामगार, आदिवासी, मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांमध्ये देशाला समृद्ध करण्याची धमक आहे. मात्र त्यांना प्रोत्साहित करणारे सत्ता धर्म, जात, पक्ष याच्या पलीकडे जाऊन विचार करणारे हवे. अशी विशाल दृष्टी देशातील राज्यातील नेतृत्वामध्ये नाही. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास सध्याचे राज्यकर्ते कुठे आहेत आणि काय करतायत असा प्रश्न पडतो. सध्याच्या राज्यकर्त्यांच्या अनेक प्रसंगी व अनेक गोष्टीवर होणाऱ्या प्रतिक्रिया पाहिल्या तर त्यांचा विचार संकुचित स्वरूपाचा आहे हे प्रकर्षानं दिसून येतं. हे चित्र समाधानकारक नाही. सध्या राज्यामध्ये अतिवृष्टी, ओला दुष्काळ, पिकाची नासाडी यांनी शेतकरी व जनता हवालदिल झालेली आहे. दैनंदिन वृत्तपत्रामधून आणि माध्यमातून सातत्यानं त्यांचे प्रश्न मांडले जात आहेत पण त्या प्रश्नांच्याकडे सध्याचे राज्यकर्ते लक्ष देत नाहीत. महाराष्ट्र राज्य हे देशाला दिशा देणारे राज्य आहे. महाराष्ट्र एक विचार, एक संस्कृती आहे. परंतु संकुचित विचाराचे राज्यकर्ते सत्तेवर आल्यानंतर राज्य अधोगतीला जाऊ शकते. परंतु काही झाले तरी तसे होऊ द्यायचे नाही हे आपणा सर्वांच्या समोर आव्हान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लहान सहान कार्यकर्ते एकसंध झाल्यानंतर देशातील सांप्रदायिक विद्वेषाचे चित्र बदलू शकते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून पुरोगामी विचाराची पेरणी करून नवीन युवा पिढी तयार करणे व त्यातून एक मजबूत व विधायक नेतृत्वाचा संच तयार करणे ही राष्ट्रवादी पक्षातील सहकाऱ्यांची जबाबदारी आहे. उद्या येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका आणि 2 वर्षांनी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका यात यश मिळून राष्ट्रवादी काँग्रेस चित्र बदलू शकते. आपली एक संघटित शक्ती उभी राहिली आणि विचारांची लढाई लढण्यासाठी सर्वस्व झोकून द्यायची तयारी ठेवली तर काही अशक्य नाही. कोणत्याही भीती प्रलोभनाला बळी पडून पुरोगामी विचाराची कास सोडू नका. भारतीय संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी
आपणाला सांप्रदायिक शक्तींना पराभूत करावेच लागेल, तरच समाजामध्ये सहिष्णुता, समता, बंधुता राहील आणि देशात सर्वांगीण व सामूहिक प्रगती साधली जाईल। चला तर आपण कंबर कसून कामाला लागूया। माझे सहकार्य आणि सदिच्छा आपल्या पाठी आहेतच। शिर्डी येथे हे भव्य शिबिर आयोजित केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, अजितदादा पवार, छगन भुजबळ आदी नेते, पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मी मनापासून कौतुक करतो। या विचारमंथनामध्ये सहभागी झालेला प्रत्येकजण परत जाताना नवी ऊर्जा घेऊन जाईल आणि परिवर्तनाच्या कार्यामध्ये स्वतःला झोकून देईल असा मला विश्वास आहे। शिबिराच्या यशस्वीतेसाठी कष्ट घेणाऱ्या प्रत्येकाचे मनपूर्वक धन्यवाद। जय हिंद। धन्यवाद साहेब।